दरम्यान मनोज जरांगे पाटलांचा उद्यापासून महामोर्चा सुरू होणार आहे आणि या आंदोलनाला जाण्याकरता ट्रॅक्टर आणि रेशन सज्ज आहे. हे आगळेवेगळ्या ट्रॅक्टरमध्ये सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी. मनोज जरांगे पाटील आरक्षण मिळावं यासाठी आंदोलकांना घेऊन मुंबईकडे जाणार आहेत. मात्र मुंबईला जाण्यासाठी जी काय तयारी करण्यात आलेली आहे, ट्रॅक्टर घेऊन जातात, मात्र ते ट्रॅक्टर कसे असणार आहेत हे आपण सर्वप्रथम आता दाखवूयात. कारण मी त्याच एका ट्रॅक्टरमध्ये उभा आहे ज्या ट्रॅक्टरमध्ये संपूर्ण राहण्याची एक सुविधा करण्यात आलेली आहे. जणू एक लक्झरियस ट्रॅक्टर ज्याला म्हटलं जातं ते आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हे ते ट्रॅक्टर आहे. त्या ट्रॅक्टरवर दोन कप्पे करण्यात आलेत. एका भागामध्ये या ठिकाणी बॅग ठेवण्यात आलेले आहेत, तर त्याच भागामध्ये बॅगच्या सोबतच इन्व्हर्टर ठेवण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी आंदोलक जातील त्या ठिकाणी त्यांना चार्जिंग करण्यासाठी चार्जिंगचं बोर्डसुद्धा पाहायला मिळतं आहे. आणि एवढंच काय तर हे पूर्ण वॉटरप्रूफ आहे. यावर कुठल्याही प्रकारे ज्या पद्धतीने आपण पाहताय पाणी अंगावर पडणार नाही यासाठी वॉटरप्रूफ तयारी त्यांनी केलेली आहे. आणि सोबतच या ठिकाणी चार्जिंगचे बोर्ड असतील, खाली झोपण्यासाठी गाद्या असतील, आणि त्यासोबतच पूर्ण आपण जर पाहिलं तर सोलार सिस्टम जी आहे ती सुद्धा या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. सोलार सिस्टमच्या माध्यमातून विद्युत या ठिकाणी जमा होतीये, ऊर्जा जमा होतीये. पिण्याच्या पाण्यासाठी जार असतील किंवा वापरण्याच्या पाण्यासाठी टाक्या असतील ते सुद्धा लावण्यात आलेले आहेत. हे कुठली ओबीव्यान नाही आहे, तर हे ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये हे सर्व सुविधा करण्यात आलेली आहे. आणि ज्या काही पायातली चप्पलं आहेत त्यासुद्धा ठेवण्यासाठी खाली एक विशेष ट्रे करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत तेच बांधव आहेत ज्या बांधवांनी या ठिकाणी हे आंदोलनाच्या माध्यमातून मुंबईकडे जाण्याचा इशारा दिलेला होता, ते जात आहेत. भाऊ काय सांगाल, तुमच्या हातामध्ये वॉकी टॉकी दिसतोय, तुम्ही आंदोलक आहात, नेमकं हे कशासाठी? जर एखाद्या युद्धाला जाण्याची तयारी जी असते तशी तयारी तुमची पाहायला मिळते. तुम्ही जे म्हणता युद्ध हे मराठ्यांसाठी खरं अंतिम युद्धच आहे. आत्ता जर मनोज पाटलाच्या पाठीमागं मराठा युद्धाच्या मागं जर संपूर्ण समाज नाही उभं टाकला तर यदा कदाचित पुढच्या कितीतरी पिढ्या बर्बाद होणार आहेत. मराठ्यांना कुणबीमधूनच आरक्षण भेटणार, ते पण 50% मधलंच पाहिजे. वाकी टाकीच्या माध्यमातून ज्यावेळेस जात असताना यदा कदाचित आम्ही जे या ट्रॅक्टरमध्ये जे 20 बांधव सोबत आहोत यांच्यामध्ये जर गॅप पडला तर एकूण एकाला संपर्कासाठी आम्ही आमच्या वॉकी टॉकी सोबत घेतलेले आहेत. नक्कीच आपण पाहता या ट्रॉलीमध्ये फॅनसुद्धा लावण्यात आला आहे. फॅनसुद्धा यांना गरम होऊ नये यासाठी लावण्यात आलेला आहे. म्हणजे ही ट्रॉलीच नाही, जणू दुसरं एखादं घरच बनवलं आहे अशी प्रकारची जी सुविधा आहे या ट्रॉलीमध्ये उपलब्ध करून यांनी घेतलेली आहे. अशी ट्रॉली म्हणजेच एखाद्या कलाकाराला जशी वॅनिटी व्हॅन लावली जाते त्याच पद्धतीची ही एक आता ओबी म्हणता येईल, ओबी ट्रॅक्टर म्हणता येईल याला. आणि तीच सुविधा जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत असल्या कारणानं आपण पाहू शकता आंदोलनाची तयारी कुठपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यामध्ये तयारी पोहोचलेली असताना अशा प्रकारे हे आंदोलक मुंबईला जाणार आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, अंतरवली सराठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.